नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या व सत्याला वाचा फोडणाऱ्या तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. NCP चे माजी राज्यमंत्री गृहनिर्माण सचिन भाऊ आहिर यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन भाऊ आहिर यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यावर लगेच कार्यकर्त्यांना भेटून पार्टी मुंबई शहरामध्ये कशी वाढेल याची चर्चा केली. पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडून पक्षाचे नाव मुंबईमध्ये अव्वल स्थानावर आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. प्रेक्षकांचा मनापासून मी स्वागत करतो आणि विशेषतः या चॅनलला देखील माझ्या वतीने शुभेच्छा देतो. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक मोठी भरारी घेऊन राज्यभरामध्ये हल्लाबोलाचे आंदोलनाच्या माध्यमातून एक पर्याय पक्ष म्हणून घेऊन लोकांसमोर आलेले आहे. मुंबईमध्ये आमची संख्या कमी असली तरी देखील त्या विचारधाऱ्याने एकत्रित करून घेऊन समविचाराच्या लोकांना एकत्रित करून घेऊन आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. मुंबईच्या तमाम विषयाला आता हाताळण्याची भूमिका घेत असताना संघटनात्मक रचना कुठच्याही पक्षाला करणं गरजेचं आहे आणि ती पूर्ण करण्याचं काम आतापर्यंत मी स्वतः आणि विशेषतः आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलं आणि बूथ तिथे कार्यकर्ता ही एक नवीनहून संकल्पना आम्ही या निमित्ताने घेतलेली आहे आणि त्याचा एक भाग म्हणूनच एक दिवसाचा शिबिर आदरणीय पवारसाहेबांच्या आणि विशेषतः सर्व नेतेमंडळींच्या माध्यमातून उपस्थित करण्याचं काम आम्ही 21 तारखेला आम्ही करणार आहोत आणि त्यातून मुंबईची समस्या आणि मुंबईची कशी फसवणूक आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि विशेषतः महानगरपालिका आज विभिन्न समस्या ज्या आमच्यासमोर येत आहेत त्यातून करत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्याचा सर्व पर्दाफाश करण्याचा भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आयुक्तांकडे असेल विशेषतः स्लमच्या माध्यमातून मोठी ज्या घोषणा झाल्या असतील त्यातली देखील कुठची पूर्तता आजपर्यंत त्यांनी करण्याचं काम केलं नाही आहे. एका बाजूला 2000 लोकांना आम्ही पात्र करून म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. नवीन सरकारने सांगितलं की 2011 सर्व लोकांना आम्ही घरं देऊ पण कसे देणार काय देणार कुठे देणार ह्याची कुठेही देखील चर्चा आज होत नाही. आहे त्या लोकांना बेघर केलं जातो आहे. घुसखोरीच्या नावाखाली लोकांना काढण्याची भूमिका घेतली जाते. DP माध्यमातून NDZ झोन उघडून घेऊन विकासकांना एका प्रकारे मदत करण्याची भूमिका ज्यावेळी हा सरकार घेतो त्यावेळी परवडणारी घरांची व्याख्या काय हाही प्रश्न होतो आहे. एवढंच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून सर्वांना आम्ही आरक्षण देऊ म्हणून घोषणा केली पण आहे ते आरक्षण काढण्याचा किंवा हिसकवण्याचं काम होतो आहे की काय अशी वेगवेगळी भूमिका घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरपालिकेमध्ये विधान परिषदमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील आपला आवाज जसं आजपर्यंत उठवतो आहे ते उठवण्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्याचा एक कार्यकर्त्या नात्याने मुंबईची एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आल्यानंतर अजून जिद्दीने आणि जोमाने सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. असंच एक विषय आमच्याकडे PMGP आला होता. मला आठवते की त्यावेळी मी राज्याचं गृहनिर्माण मंत्री होतो आणि आम्ही एक भूमिका घेतली होती आणि त्यावेळी जो मुंबईचे कंट्रोलर आहेत किरोळे म्हणून होते त्यांच्याकडे ही समस्या मांडून घेऊन तातडीने फिरता असलेल्या रेशनिंगची गाड्या आणि विशेषतः एक चौकी तिकडे आम्ही निर्माण करण्याचं काम केलं होतं. मला असं वाटते की तालुक्यामध्ये देखील सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः नागरिकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन किंवा सूचना करीन की सह्याची मोहीम घ्या आणि ती सह्याची मोहीम घेऊन आम्ही कंट्रोलरकडे ही मागणी करू किंवा अशातली ही समस्या सुटली पाहिजे जेणेकरून त्यांना या प्रश्नासाठी जाग येईल आणि त्यातून हा प्रश्न सोडवता येईल आणि जर समजा त्यांनी सोडवलं नाही तर रस्त्यावर उतरून देखील विरोध करण्याची भूमिका आम्ही घेऊ. सगळ्यात मोठी समस्या आहे तिकडे कुर्ला अंधेरी रोडचं वाइंडिंग म्हणजे मोठे रुंदीकरण झालं पाहिजे कारण तिथे खूप ट्रॅफिकची समस्या आहे. तिथे इमर्जन्सी काही तात्काळ सेवा उपलब्ध होत नाही. ही गोष्ट खरी आहे पण त्यामागची भूमिका अशी होती की मोनोचा जो पूर्ण काम व्हायला पाहिजे होता त्याची जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ते काही भाग झाला आणि काही झालं नाही. आता मेट्रोची संकल्पना नवीन होऊन करतो आहे. वाइंडिंगच्या माध्यमातून आमची स्पष्ट भूमिका आहे की बाबा तिकडे लोक बेकार होणार नाही ही काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना पर्याय घरं द्यायला पाहिजे आणि तेही पर्याय घरं माहुलला न देता चांगल्या भागामध्ये वस्तीमध्ये निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून ज्यावेळी मोकळ्या जमिनीवरती NDZ काढल्यानंतर या परवडणाऱ्या घरांची व्याख्या ज्यावेळी करतात त्यावेळी आयत्या लोकांना घरं कसे देता येईल याकडे कुठच्याही प्रकारे राज्य सरकारचं धोरण नाही आहे. आपल्याला आठवत असेल की MUI MUTP अंतर्गत केंद्र सरकारची मदत घेऊन आपण संपूर्ण ईस्टर्न आणि वेस्टर्न मोठ्या प्रमाणावरती आपण रोड वाइंडिंग करण्याचं काम केलं आणि फार गतीने तो काम पूर्ण करण्याची भूमिका घेतली. तीच गती मला वाटते इकडे दाखवणं गरजेचं आहे आणि तशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही राज्य सरकारला आणि महानगरपालिकेला सांगण्याचं काम करू.
खरोखरच एक अभिनव विचार आणि त्यांनी हे केलेलं आहे, आणि हे लोकांचं म्हणजे एक लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे. आणि म्हणून आता तर आम्ही अशी भूमिका घेतली की जिकडे जिकडे खड्डे पडणार आहेत तिकडे मुख्यमंत्र्यांचे, आयुक्तांचे, महापौरांचे फोटो देखील आता काढण्याचं काम आम्हाला करावं लागेल. कारण किमान त्यांना त्यांचा फोटोवरती गाडी जाणार नाही किंवा कोणी जाणार चालणार नाही ही संकल्पना होईल. आणि म्हणून मी तिकडचे तालुका अध्यक्ष आमचे बाबू बदलीजी यांचा मी निश्चितपणे कौतुक करतो. एक अभिनव प्रयत्न करून त्यांनी प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलेलं आहे. आणि अशाच प्रश्नाच्या माध्यमातून जर मला वाटते जनजागृती प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं तर अनेक प्रश्न आपण आहे त्या माध्यमातून देखील सोडवू शकतो. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा 9222414555. दूरध्वनी क्रमांक 9930886555. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.